सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत. भगिनी आहेतच आपल्या. यातले बरेच पत्रकार मगाशी मुंबऱ्यामध्ये चेंगरून चिरडून इथपर्यंत पोचलेले आहेत आणि महाराष्ट्राला आपण ठाण्यातली आणि मुंबऱ्यातली सत्यस्थिती दाखवलेली आहे. माननीय उद्धवजी म्हणाले की प्रास्ताविक करा. म्हणलं प्रास्ताविकाची अजिबात गरज नाही आहे खरं म्हणजे. तरी आज सकाळी कोणीतरी आव्हान देत होतं ठाण्यात येऊन दाखवा माननीय उद्धव ठाकरे साहेबांना. आम्ही ठाण्यात आलो, ठाण्यातून मुंबऱ्याला गेलो आणि एक चित्र महाराष्ट्रानं पाहिलं की शिवसेना कोणाची. इलेक्शन कमिशनला जरी हे समजलं नसेल, मी इथे दोन ठाण्याचे ठाणेदार बसलेले आहेत, जितेंद्र आव्हाड आणि खासदार राजन विचारे आणि आमचे सगळे सहकारी इथे उपस्थित आहेत. फार वेळ न लावता मी माननीय उद्धवजींकडे माईक देतो आणि आपण त्यांच्याशी संवाद साधावा. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. आत्ता आपली पत्रकार परिषद आहे, नाहीतरी कोणतरी पाठी रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढेल आणि दाखवेल की यांच्या प्रेस कॉन्फरन्सला खुर्च्या रिकाम्या होत्या. तर फरक फक्त समजून घ्या, ही प्रेस कॉन्फरन्स आहे पत्रकार परिषद आणि तरी देखील बऱ्याचशा खुर्च्या भरलेल्या आहेत. आपण सर्वजण साक्ष आहात. आत्ता संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. महाराष्ट्रातलं खरं चित्र आपण आपल्या माध्यमातून संपूर्ण देशाला दाखवलेलं आहात. पोलिसांची हतबलता सुद्धा सर्व महाराष्ट्राने पाहिलेली आहे. यात मी पोलिसांना दोष देत नाही, पण सरकार म्हणून जो काही कारभार सुरू आहे, या सरकारने याच पोलिसांना वारकऱ्यांवरती लाठीमार करायला लावला होता. याच सरकारने शांततेत चालू असलेलं मराठा आरक्षणाच्या सर्व आंदोलकांवरती अत्यंत पाशवी लाठी हल्ला करायला लावला होता आणि याच सरकारने त्याच पोलिसांना आज चोरांचं रक्षण करायला लावलं. म्हणजे मी समजू शकतो पोलिसांची मानसिकता काय झाली असेल, की ज्यांना कसं वागवायचं हे त्यांना पोलिसांना कळले, त्यांचं रक्षण करावं लागतंय अशी नामुष्की मला नाही वाटत यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी पोलिसांवरती आली असेल. आज मी स्वतः आलो होतो हे एवढ्यासाठी आलो होतो कारण सत्तेचा माज ह्या गद्दारांना आलेला आहे, यांच्याकडे हे नेभळट आहेत. अगदी मी उघडपणाने सांगतोय, नेभळट आहेत. गद्दार तर आहेतच, चोर तर आहेतच, पण नामर्द पण आहेत कारण यांना सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करतायत. जिथे वर्षांपासून काही म्हणजे 20-25 वर्षापासून शिवसेनेची शाखा होती, नव्हे ती आहेच, ती यांनी बुलडोजर लावून पाडली आणि खोके सरकार म्हटल्यानंतर स्वतःचा एक खोका, एक डबडं तिकडं आणून ठेवलेलं आहे. पण हे डबडं आम्ही जागेवर ठेवू देणार नाही. आम्ही प्रशासनाला सुद्धा ताकीद देतो आहोत कारण आमच्याकडे सगळी कागदपत्रं आहेच आणि असं दिवसा ढवळ्या जर का हे घुसखोरी करायला लागले, खरं घुसखोरीची केस त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. हे कार्यालय महापालिकेने पाडले का, प्रशासनाने पाडले का? आणि जरी पाडलं असेल तरी नोटीसशिवाय ते पाडू शकत नाही. आणि मुळामध्ये ते जर का अनधिकृत असेल 25 वर्षापासूनचं, आमच्याकडे सगळे टॅक्स वगैरे भरल्याचे कागदपत्र आहेत, तर आत्ता जे काही डबडं तिकडे ठेवलेले आहे ते अधिकृत आहे का? तर उद्यापासून शिवसेनेची शाखाही तिकडेच होईल. उद्यापासून म्हणजे आता उद्या दिवाळी आहे, एक 2-3 दिवस दिवाळीचे होऊ द्या, पण तिकडेच शिवसेनेची शाखा आमच्या, कारण शिवसेना ही एकच आहे. मी मध्यंतरी म्हटलं होतं की इलेक्शन निवडणूक आयोगाला चिन्ह कोणाला द्यायचं न देण्याचा अधिकार जरूर असेल, पण कोणाचंही नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला, निवडणूक आयुक्तांना नाही. त्याच्यामुळे शिवसेना ही एकच आहे आणि ती आमची आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची शाखा जिथे होती तिकडेच राहील आणि पोलीस आहेत, महापालिका प्रशासन आहे, यांना सुद्धा मी नम्रपणाने सांगू इच्छितो की हा जो काही एक जुलूम जबरदस्तीचा प्रकार चाललेला आहे, एक तर तुम्ही बाजूला व्हा, आम्ही बघून घेतो ह्यांना काय करायचं ते. आम्ही बघतो
पण पोलिसांकडनं त्यांचं रक्षण होणार आणि आमच्यावरती जर का दंडुके चालणार असतील तर एक या गद्दारांना कळलं पाहिजे की त्यांचं राजकीय आयुष्य आता अल्प राहिलेलं आहे. एक थोड्या काळापुरते सोपती आहेत राजकारणामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं काय होईल. गद्दारीचा शिक्का तर आहेच, पण त्याचबरोबर आणि चोर म्हणून जो काही शिक्का त्यांचा त्यांच्यावरती लागणार आहे आणि लागलेला आहे तो त्यांना पुसता येणार नाही. आज आम्ही एक संयम दाखवला कारण बॅरिकेड्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो. ऐन दिवाळीमध्ये कुठेही गुंडागर्दी नको म्हणून एक संयम मी स्वतः बाळगला. खरं म्हटलं एक दोन चार दिवसापूर्वी मी जाहीर केलं होतं मी इथे येणार, आणि ते जाहीर केल्यानंतर सरकारचं काम होतं की तिकडे त्यांच्या भाडोत्री गुंडांना त्यांनी येऊ द्यायला नाही पाहिजे होतं, आणि येऊ दिलं ते दिलं, परत त्यांच्या दिमतीला त्यांनी पोलीस संरक्षण दिलं. हे अत्यंत नामुष्की आणणारं हे सगळं चित्र आहे. आणि एकूणच ज्यांचं आकलेचं दिवाळं निघालेलं आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्राची दिवाळी वाईट होऊ नये म्हणून आज आम्ही संयम बाळगलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की दरवेळेला आमच्याकडनं संयम आणि तुमच्याकडनं यम असं काही होणार नाही. जर तुम्ही जर तसे वागणार असाल तर आमच्यासुद्धा संयमातला जो स आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग परत एकदा सांगतो, पोलिसांना बाजूला ठेवा, जे काय व्हायचं ते होऊ द्या, ठीक आहे. या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व गर्दीमध्ये जर आपली कुठे काही गैरसोय झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पण धन्यवाद एवढ्यासाठी की जे काय राज्यात चाललेलं आहे ते चित्र तुम्ही संपूर्ण देशाला दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. नक्कीच राहील. आणि मी म्हटलं ना की खरं आता ते डबडे जे काय त्यांनी ठेवलेलं आहे ते डबडे त्यांनी उचललं पाहिजे. प्रशासनाने त्याला परवानगी दिली का? आणि आम्ही कोर्टात पण गेलेलो आहोत, कोर्टात पण गेलेलो आहे, तर त्याच्यामुळे ते जो काय कंटेनर आहे हे कंटेनरवालेच आहेत खोके सरकार, त्याच्यामुळे त्यांचा कंटेनर कदाचित रिकामा झाला म्हणून त्यांनी इकडे आणून ठेवला असेल, तर तो भरून जर पाठवायचा असेल ते कुठे त्यांच्या बापदाद्यांकडे मालकाकडे तर पाठवावा. मी सांगतो तुम्हाला, नाही नाही शी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही. ठाणेकर हे तगडे आहेत आणि ठाणेकरांना गद्दारी चालतच नाही मुळामध्ये, कारण गद्दारांना धडा शिकवा हा आमच्या आनंद दिगेंचाच एक गुरुमंत्र हा ठाणेकरांनी जोपासला आहे, त्याच्यामुळे ठाण्यामध्ये गद्दारी चालणारच नाही. मी सभा घेणार आहे ते थोडं एक काही दिवसानंतर यायचं, कारण का आता नुकतंच दसरा मेळावा झालेला आहे, त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर एक महिनाभरामध्ये वगैरे आपण इकडे सभा घेऊ. डिसेंबर किंवा जानेवारी सभा हो अर्थात नक्कीच. आणि महाविकास आघाडीची सभा तर घेऊच, पण मी सर्व महाराष्ट्राला एक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की जिथे जिथे ह्या चोरांची गुंडागर्दी होईल तिकडे सर्वांनी एकजुटीने उभं. नाही संघर्ष नाही झाला. एक सांगतो, एक शाखा त्यांनी आमची पाडण्याचा एक केलं बेहराम पाड्यातली, आणि त्याच्यामध्ये नंतर जे काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमच्या शिवसैनिकांनी शिवसैनिकाच्या भाषेत ज्यांनी शाखा पाडली त्यांना जाब विचारला. फक्त हे एवढे नादान आहेत की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं चित्र होतं, ते काही न करता त्याच्यावरती हातोडा मारणारे हे नकली बाळासाहेबांचे विचारवाले लोकांसमोर जाऊ शकत नाहीत. गद्दारांच्या वाटा गद्दारांना माहिती, मी काय बोलणार. कोण मस्के, कोण मस्के, कोण त्या कोणाची कोणी प्रश्न विचारायचे आणि कोणालाही उत्तर द्यायचं. ठीक जाऊ दे ना, त्याला कुठे उत्तर द्यायचं. होय नाही, मी खरं प्रामाणिकपणाने सांगतो, मी कुठेही पोलिसांचा अनादर व्हावं असं मी वागलेलं नाही आणि वागणार नाही, कारण शेवटी पोलीस हे आपले रक्षक असतात. आणि मी जे म्हटलं ना की ह्याच पोलिसांना त्याने वारकऱ्यांवरती लाठ्या चालवायला लावल्या,
याच पोलिसांना जिकडे जरांगे पाटील बसले होते शांततेत बसले होते तिथल्या माता भगिनी आणि वृद्धांवरती लहान मुलांवरती सुद्धा पाशवी लाठी हल्ला त्यांनी करवला। याच्यामध्ये जे चोर किंवा गद्दार बसलेले आहेत हा त्यांचा गुन्हा आहे, पोलिसांचा नाहीये। आणि पोलिसांना मी तुम्ही पाहिलं असेल माझे कदाचित कॅमेरे तुमचे ऑन असतील तर मी त्यांना तेच सांगतो की ही हतबलता आहे, पोलीस हतबल आहेत आणि हतबलता महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय आणि ही हतबलता महाराष्ट्राला परवडणार नाही। आज त्यांनी सत्तेच्या माजावरती शाखा पाडली, उद्या ही कोणाची घरं पाडतील? मला असं वाटतं सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, पोलिसांनी त्याला जागावं। माझा आत्ता अजितदारांशी काही संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना कसला नेमका ताप आहे, सहकाऱ्यांचा ताप, मनस्ताप, म्हणजे ताप आहे की मनस्ताप आहे हे त्यांना माहिती, मला नाही माहिती। ठीक आहे, जाऊ दे, मला वाटतं आज त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी नंतर परत येईन। पण आज एकच आहे, पुन्हा एकदा सांगतो की यांचा सत्तेचा माज हा आता उतरवण्यासाठी आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरलेलो आहोत। महाराष्ट्रातील जनतेला एकच सांगतोय की तुम्ही काळजी करू नका, आम्ही मजबूतीने तुमच्यासोबत आहोत। आमदार पात्रतेची जी काही सुनावणी आहे त्याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर पर्यंतची मुदत ह्या लवादाला दिलेली आहे आणि त्यांना 31 डिसेंबरला निर्णय द्यावाच लागेल। तो काही दिला तरी देखील किंवा नाही दिला तरी देखील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्या अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालय ह्याच्यावरती निकाल देईल आणि तो न्याय देईल अशी मला खात्री आहे। राव रे, नितीश कुमार मुंबऱ्यात आलेले नाहीत त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर बोलतो। चला, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।